इतक चांगले सभागृह भरलेलं पाहून जसं कलाकारांना उत्तेजन मिळतं तसं आम्हा आयोजकांना मिळत असतं. उद्या तर अजून गर्दी होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्याच्यामुळे ज्यांना आज सीट समोर नसती मिळालं त्यांनी लवकर यावं, कारण आपण जितक्या उशीर होईल तितक्या उशीर पण उद्या आम्ही 7:30 कार्यक्रम चालू करू. हे लक्षात ठेवून लोकांनी यावं. मी एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. या गेल्या 2 वर्षात आपण भेटू नाही शकलो कारण तुम्हाला माहिती आहे, परंतु या 2 वर्षामध्ये जे स्नेहांकितचे सहीजन आपला 7 आमदार मोकळा सोडून गेले ना, त्यांची आठवण काढणं आवश्यक असं मला वाटलं. म्हणून मी मुद्दाम तुमच्यासमोर आलेलो आहे. या याच्यात सुरुवातीला डॉक्टर हरीश साळफळे आणि प्रभाकरराव धोपटे गेले. आता हे हरीश साळफळे अतिशय मृदुभाषी, फार बोलत नव्हते, मितवाची म्हणा, आणि प्रभाकरराव धोपटे बोल जेवढे होते, पण दोघेही स्नेहांकितचे प्रेम. त्याच्यानंतर एक योगेश दीक्षित म्हणून हट्टाकट्टा मित्र होता आमचा, तो या कोविडला बळी पडला. म्हणजे त्याचं जाणं तर माझ्यासाठी खरंच दुःखदायक होतं. याचं कारण आम्ही कॉलेज जीवनामध्ये बॅडमिंटनचे पार्टनर होतो, त्याच्यामुळे त्याचं जाणं. त्याच्यानंतर सीमा वहिनी आणि रमेश भाऊ यांचं जाणं तर पूर्ण चंद्रपूरला हेलावून गेलं. स्नेहांकितच्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये असं क्वचितच घडलं असेल की ते स्नेहांकितच्या कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे त्यांचं जाणं जसं पूर्ण चंद्रपूरला दुःखी करून गेलं तसं ते स्नेहांकितलं अतिशय दुःखी करून गेलं. त्याच्यानंतर जानेवारीच्या म्हणजे 21 जानेवारीच्या सुरुवातीला 21 आमचं किरण खांडरे गेला. त्याचंही म्हणजे अनपेक्षित होतं सगळं. म्हणजे इतका व्यवस्थित होता, त्याचं पोट नव्हतं सुटलं काही नाही, सगळं व्यवस्थित, अगदी वयाच्या शेवटपर्यंत बॅडमिंटन खेळत होता. सगळं चालू असताना म्हणजे माणसाचा मृत्यू आला की काहीच करू शकत नाही म्हणतो आपण, तशी ती केस होती. त्याचं जाणंही अतिशय व्यतीत करून गेलं. त्याच्यानंतर वरोड्याचे डॉक्टर विनायकराव बसे, अर्थात त्यांचं वय झालं होतं, तर वयोमान परत त्यांचं जाणं हे स्वाभाविक होतं. पण विनायकरावांचं वैशिष्ट्य आहे की ते दरवर्षीच्या स्नेहांकितच्या हिराई महोत्सवाला यायचे आणि आपली देणगी देऊन जायचे. तर त्याच्यामुळे विनायकरावांचंही जाणं स्नेहांकितला दुःखदायी राहिलं. त्याच्यानंतर माझे व्याही श्रीकांत दापके आणि त्याच्यानंतर ॲडव्होकेट चंद्रकांत देशमुख हे 1 महिन्यात जून 21 गेले. त्याच्यानंतर अण्णासाहेब किंवा गोविंदराव बोकारे आणि ॲडव्होकेट राम हस्तक, ही 2 मंडळी. आता राम हस्तकांचं ठीक आहे, त्यांचंही वय झालं होतं, त्याच्यामुळे आपण काही म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर नारायणराव उपगनलाव, हे नारायणरावची एक खासियत होती, तुम्हाला सांगतो मी, कार्यक्रमाला तर यायचे वगैरे ते ठीक आहे, पण ते घरी येऊन पैसे द्यायचे. मी त्यांना कितीदा म्हणायचो, नाही नाही मी घरी येऊन तुम्हाला पैसे देईन. तर ते अशी माणसं चालली गेली की याची थोडंफार स्वाभाविक असतं. त्याच्यानंतर नारायणरावनंतर प्रशांत खजांची, यांच्या मिसेस मोना खजांची, हे ज्या सातत्याने आमच्या कार्यक्रमाला दोघंही नवरा बायको राहायचे, त्यांचं जाणंही आम्हाला व्यतीत करून गेलं. आणि अगदी शेवटी शेवटी आता फेब्रुवारीमध्ये दत्तपंत मामेडवार गेले, त्यांचंही वय झालं होतं भाग वेगळा, पण स्नेहांकितविषयी त्यांना फार आस्था होती आणि त्यांचं जाणंही आम्हाला व्यतीत करून गेलं. त्याच्यानंतर अजून असे 3-4 लोक आहेत, जसं एक आता ज्याचं पत्ता त्याचे वडील किरण साखरकर, जे किरण फोटो स्टुडिओचे स्नेहांकितच्या कार्यक्रमात नेहमी राहायचे, तेही गेले. एप्रिल 21 गेले मला वाटते. त्याच्यानंतर राजू कासलीकर
म्हणून एक उत्तम वादक होता चंद्रपूरचा. त्या शाळेचे आठवत तुम्हाला असं शाळेत शिक्षक होते. हा भवानजी पाहिला होता राईट. तर तेही गेले. त्याच्यानंतर आता रिसेंटली आमचा मित्र मुन्ना किंवा नरेंद्र नायडू गेला. नरेंद्र नायडूची मला म्हणजे आठवण अशी विषय आहे की स्नेहांकितचा संबंध होता. म्हणजे ज्या वेळेला आता हे सगळं आहे टेक्निक टेक्नोसावी काय म्हणतात ते, पण ज्या वेळेला काही नव्हतं त्यावेळेला आमचा मुन्ना त्या शिडीवर चढून फुलं फुलाचं डेकोरेशन करायचं त्यावेळेला स्नेहांकितच्या कार्यक्रमात. मला ते खूप प्रकर्षाने आठवतं. आता सगळं वेगळं झालेलं आहे तो भाग वेगळा त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर अजून एक मला आठवलं शेवटी नाव म्हणजे डॉक्टर प्रमोद कोयाडवा. त्यांना संगीताची चांगली जाण होती. आमच्याच वयाचे होते पण लवकर चालले गेले. तर अशा या जवळपास 20 जणांची यादी आहे मित्र. तर या 20 जणांना स्नेहांकित आणि हे सभागृह विनम्र श्रद्धांजली अर्पण करते एवढंच मी इथे सांगू शकतो. आता त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे की स्नेहांकितच्या 40 वर्षाच्या प्रवासाबद्दल मी उद्या थोडंसं बोलणार आहे. बोर नाही करणार तुम्हाला थोडंसंच बोलू. पण याच्यामध्ये या 40 वर्षात ज्यांनी आपला 80-85 जवळपास आले आणि 40 वर्ष आम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने साथ दिली. त्याच्यापैकी अनेकांनी तर आर्थिक पाठबळ दिलेलंच आहे आम्हाला. तर या लोकांचं किमान शाल श्रीफळ आणि ती भेटवस्तू जे केलेली आहे आम्ही ती द्यावी अशी आमची इच्छा आहे. तर अध्यक्ष नाही नाही त्याच्या अजून करायचं ना.